मॅडम, मला हेच विचारायचं आहे, तुम्ही या बेला गावच्या सरपंच आहेत, आता गावामध्ये कोणकोणत्या समस्या तुम्ही इथे पाहिलेल्या आहेत ज्या इथे तुम्ही पूर्ण करणार आहे, आणि फ्युचरमध्ये विकासाला घेऊन तुमचा काय प्लान राहील? आमच्या बेल्यामध्ये स्मशानभूमीचा जो रस्ता आहे तो व्यवस्थित नाही आहे, तर आम्ही तो रस्ता दुरुस्त करणार आहोत. आणि पिण्याच्या पाण्याची सोय आहे, पण ते म्हणजे बायांना बाहेर जावं लागते, त्या कारणाने आम्ही आरोपचा प्लांट आता लावणार आहोत. गावामध्ये रस्ते आणि इलेक्ट्रिसिटीची काय व्यवस्था आहे? रस्ते आणि इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था पूर्ण आहे, म्हणजे कॉलन्यामध्ये वगैरे गावामध्ये वगैरे पूर्ण खंबे आणि लाईट वगैरे व्यवस्था, इलेक्ट्रिसिटीची म्हणजे व्यवस्था आहेच, पूर्णपणे आहे, नाही असल्यासारखं असं काही नाही. संपूर्ण गावामध्ये इलेक्ट्रिसिटी सप्लाय आहे आणि संपूर्ण गावात रस्ते प्रॉपर झाले आहे का? रस्ते प्रॉपर गावामध्ये झाले आहेत, पण नवीन जे कॉलनी एरिया बनत आहे तिथं नाही आहे, पण ते समोर आमच्या याच्यात होईल. हा, मुख्य रस्ते पूर्ण झालेले. पाण्याची समस्या आहे का गावामध्ये? नाही, शुद्ध पाणी नाही आहे. पाण्याची समस्या म्हणजे वापरासाठी आहे भरपूर पाणी, पण शुद्ध पाण्याची नाही असल्या कारणाने आपण 25 लाखाचा जो आरोप प्लांट तयार केलेला आहे तो आता काही दिवसांना सुरू होईल. मॅडम, गाव स्वच्छ आणि सुंदर राहू यासाठी काय अभियान चालवाल? एक टीम तयार करू आणि प्रत्येक गावामध्ये म्हणजे महिन्यातून एकदा वगैरे असं सफाईचा प्रोग्राम राबवून घेऊ. आणि तसं बी ग्रामपंचायतचे जे कर्मचारी आहेत ते रोज सकाळी जाऊन गाड्याने कचरा नेतात. सकाळी 7 जसे जातात आणि कचरा पूर्ण गावातला प्रत्येक वार्डामधून घेऊन बाहेर घालतात ते. मॅडम, गावातल्या लोकांना असा काही संदेश आहे का तुमचा की बुवा तसं एक दिवस येऊन गावातील पूर्ण लोक जमा होऊन रस्ता झाडायचा वगैरे असं काही आहे का प्लॅन तुमचा? भविष्यात हो आहे ना, म्हणजे तसं होईल आता. ग्रामपंचायतीमार्फत बेरोजगारांना रोजगार देण्यामार्फत काही प्लॅन्स बनवले आहे का तुम्ही, विशेष करून महिलांसाठी काही आहे का असं? पण आता नाही आहे, पण आम्ही आता समोर प्रशिक्षण वर्ग त्यांचं तयार करून त्यांना म्हणजे कोणते काम मिळतील अशा याच्यानं सोयी उपलब्ध करून देऊ. सौंदर्यकरणावर काही विशेष तुमचं प्राविधान राहणार आहे का गावाच्या सौंदर्यकरणावर? चौका चौकामध्ये सौंदर्यीकरण करून घेऊ आणि हा आमच्या जो एकता मैदान आहे भविष्यात तिथं गार्डन वगैरे आम्ही करणार आहोत. आता म्हणजे ह्या 5 वर्षात आमच्या याच्यात नाही का गार्डन वगैरे तयार करून. अजून असं तुम्हाला काही वाटते की ग्रामपंचायतीमार्फत काही असं काही मेन फोकस असं पाहिला आहे का तुम्ही की फ्युचरमध्ये ते तुम्हाला करायचं आहे, काही असं तुमचं लक्ष आहे त्याच्यात, म्हणजे काही एम असं आहे का त्याच्यावर की तुम्हाला हे काम असं राहिलं आहे की ते आपल्याला पूर्ण करायचंच आहे? हो, बेला मॉडेल बनू आणि आमच्या भंडारा जिल्ह्यात प्रथम गावी येईल असं काहीतरी काम करू आम्ही.